प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत 52,81,00,000 जनधन खाती उघडण्यात आली असून त्यामध्ये 2,30,792 कोटी रुपये जमा रक्कम झाल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी काल लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. यापैकी 29,37,00,000 म्हणजेच सुमारे 55% खाती महिलांची आहेत आणि सुमारे 35,15,00,000 म्हणजे सुटणारे 66% खाती ग्रामीण आणि निमशहरी भागात उघडण्यात आली आहेत. संपूर्ण देशात आर्थिक समावेशनाला चालना देण्यासाठी बँकिंग सुविधा वाढवण्याच्या दृष्टीनं प्रधानमंत्री जनधन योजना यशस्वी ठरली आहे याकडेही मंत्र्यांनी लक्ष वेधलं. बँकेत खाती नसलेल्यांना बँक सुविधा देणं, निधीपासून वंचितांना निधी उपलब्ध करून देणं आणि सेवा न मिळालेल्या किंवा कमी सेवा मिळालेल्या क्षेत्रांना सेवा पुरवणं या मार्गदर्शक तत्वांवर आधारित सार्वत्रिक बँकिंग सेवा बँक खाती नसलेल्या प्रत्येकाला कुटुंबात प्रदान करणं या उद्देशाने हे अभियान सुरू करण्यात आलं आहा.